आजारांवरील उपचाराच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य यंत्रणाला दिले आहेत. कर्करोग रुग्णालय परिसरात वसतिगृह आणि नेत्र रुग्णालयाच्या विविध कक्षात भेट देऊन रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांविषयी मुंढे यांनी विचारपूस केली. या शहरात विविध प्रकारच्या कर्करोगावर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. त्या रुग्णांना आरोग्याच्या सर्व सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून द्यावे असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं आहे. भेटीदरम्यान कर्करोग रुग्णालय परिसरातील वसतिगृह आणि नेत्र रुग्णालयाच्या विविध कक्षात भेट देऊन रुग्णास मिळणाऱ्या सुविधांविषयी मुंढे यांनी विचारपूस केली आहे. जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे, आरोग्य उपसंचालक डॉक्टर सुनीता गोलाहित, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर वर्षा रोटे, जिल्हा शल्य चिकित्सालय डॉक्टर दयानंद मोती पवळे, कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अरविंद गायकवाड आणि नेत्र रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भेटीनंतर खाटी रुग्णालयाच्या अतिक्रमण झालेल्या परिसराची पाहणी करून संबंधित यंत्रणेला याबाबतचे सविस्तर आढावा सादर करण्याचे आदेश दिले. या दरम्यान तुकाराम मुंढे यांनी शस्त्रक्रिया विभाग कर्करोगाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीची देखील पाहणी करून परिसर स्वच्छतेबाबत दिरंगाई करू नये असे देखील निर्देश मुंढे यांनी दिले. ब्युरो रिपोर्ट, AN न्यूज, औरंगाबाद.